If 3x minutes past 4 and 2x minutes to 5 are the same timings, then what is the actual time? आता बघा, 3x minutes past 4, past 4 म्हणजे काय? 4.3x, याचा अर्थ काय होतो? 4 बरोबर 0.3x minutes, बरोबर आहे का? 4 hours 3x minutes, इथे hours लिहितो, इथे minutes लिहितो, ठीक आहे? And 2x minutes to 5, 2x minutes to 5 म्हणजे भाई किती? तर 4 आणि 50 ना, म्हणजे 2x लिहितो, 4 2x minutes to 5 म्हणजे 4 वाजून 2x minutes to 5 म्हणजे 4 आणि 2x, बरोबर का? 4 3x म्हणजे काय? 4 hours म्हणजे किती आधी सांग बरं? 4 hours म्हणजे किती? बरं, एक काम करू शकतो आपण, 4 hour म्हणजे 4 into 60 किती येणार? 240 प्लस 3x मिनिट्स, एवढं कळालं? इज इक्वल्स टू, आता जरा लक्ष दे, इथे काय म्हटलंय, कुठे गेलं? अँड 2x मिनिट्स टू 5 म्हणजे 5 वाजायला 2x मिनिटं बाकी आहेत, लक्ष देताय? म्हणजे याचा अर्थ 4 वाजले असणार तिथे, म्हणजे 4 वाजले असणार, बरोबर आहे? 4 वाजले म्हणजे किती? 240 मिनिट्स, बरोबर? आणि प्लस ही किती येणार? 2x, प्लस 2x. आता जरा लक्ष दे, आपण जर केलं तर 240 काय होणार? कट होणार. 3x मायनस 2x काय? 1x इज इक्वल्स टू 1, म्हणजे x इज इक्वल्स टू काय येणार? 1. म्हणजे इथे 4 वाजून 2 मिनिट, असं कसं येईल आन्सर? काहीतरी गडबड आहे आपलं, चुकतंय. डाउट सॉल्विंग 8 स्कॉलरशिप नाही. आता बघ, इथे 4 3x मिनिट्स पास्ट 4 म्हणजे काय? 4 वाजून 3x मिनिट झाली. आणि 2x मिनिट्स टू 5 म्हणजे याचा अर्थ 4 वाजून, जरा लक्ष दे, 2x मिनिट्स टू 5 म्हणजे टोटल किती असतो आपला टायमिंग? 60 मायनस काय येणार? 2x ना, म्हणजे इथे लिहितो मी 60 मायनस 2x, म्हणजे याचा अर्थ काय झाला? दोन्ही टाइम सेम आहेत, म्हणजे ही मिनिट आणि ही मिनिट काय असली पाहिजेत? सेम असली पाहिजेत. हे 4 तर आपले कॉमन आहेत, मग आपण काय लिहू शकतो? 3x इज इक्वल्स टू 60 मायनस 2x, बरोबर? म्हणजे 3x प्लस 2x इज इक्वल्स टू 60, 5x इज इक्वल्स टू 60, म्हणजे x इज इक्वल्स टू किती येणार? 60 अपॉन 5, 12 फायदा 60, म्हणजे x म्हणजे किती आला? 12 आला. मग आता याचा अर्थ 3x मिनिट्स म्हणजे 12 3 किती येणार सांग बघूया? 36, म्हणजे याचा अर्थ 4:36, 4:36 हे आन्सर असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 2. देन नेक्स्ट डाउट इज, व्हॉट इज द डायमीटर ऑफ स्पियर हॅव्हिंग व्हॉल्यूम 0.288 पाय मीटर क्यूब? व्हॉल्यूम ऑफ क्यूब फॉर्म्युला इज 4/3πr³. ओके, व्हॉल्यूम इज गिवन, दॅट इज 0.288. ओके, 0.288 पाय इज इक्वल्स टू 4/3πr³. ओके, नाउ सी हियर, पाय पाय गेट्स कॅन्सल अँड देअरफॉर आर क्यूब इज इक्वल्स टू 0.288 मल्टीप्लाय बाय 18, इथे डिवाइड आहेत तिकडे काय होणार? मल्टीप्लाय होणार ना, मल्टीप्लाय बाय 3/4. नाउ सी हियर, 4 1 4, 4 0 0, 4 0 4 7 4 2, दॅट मीन्स 0.072 मल्टीप्लाय बाय 3 3 2 6, 7 3 21, ओके, अँड 0.216, अँड क्यूब रूट ऑफ 0.216 इज 0.6, अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ आर इज 0.6 मीटर, दॅट इज युअर आन्सर, ऑप्शन नंबर 2. सी हियर, बट युअर क्वेश्चन इज व्हॉट इज द डायमीटर ऑफ स्पियर, दिस इज द रेडियस अँड दे आस डायमीटर. नाउ सी, डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आर, दॅट इज 2 × 0.6, दॅट इज 1.2 मीटर, अँड देअरफॉर युअर आन्सर इज 1.2 मीटर, नॉट 0.6. इट टेक्स 1.5 आवर्स टू टिल 3/8 पार्ट ऑफ अ फील्ड,
what time will it take to till 0.5 parts of that field? बरोबर आता 1.5 hours म्हणजे किती मिनिट्स लागतात तर 1.5 hours म्हणजे किती झाली 90 मिनिट्स बरोबर 90 मिनिट्स मध्ये तो काय करतो 38 पार्ट्स टोटल x पार्ट आहे आपण मानूया ठीक आहे तर 38 ऑफ x 90 मिनिट्स मध्ये कव्हर करतो ठीक आहे व्हाट टाइम विल इट टेक टू टिल 0.5 पार्ट्स ऑफ दैट फील्ड माता ते टाइम माहित नाही मला बरोबर किती पार्ट घ्यायचा आहे 0.5 पार्ट ऑफ x बरोबर 0.5 पार्ट ऑफ x असं म्हटलेलं आहे 90 मिनिट्स मध्ये एवढा करतो तेवढा किती मिनिटांमध्ये करणार आहे असं विचारलेलं आहे जरा लक्ष दे इथे 90 मिनिट्स मध्ये टोटल 8 पार्ट आहे त्याच्यापैकी 3 पार्टला 90 मिनिट्स लागतात बरोबर बघा 3 पार्ट्स त्याला हे करायला 90 मिनिट्स लागतात कळतंय का म्हणजे एका पार्टला किती मिनिट लागणार 90/3 ना म्हणजे 30 मिनिट्स बरोबर आहे एवढं कळतंय मग आता आपल्याला किती पार्ट्स विचारलाय 0.5 पार्ट 0.5 पार्ट त्या फील्डचा पूर्ण जरा नीट लक्ष द्या 0.5 म्हणजे अर्धा कळतंय का 0.5 म्हणजे अर्धा म्हणजे 8 च्या हाफ किती येणार 4 पार्ट्स एका पार्टला 30 मिनिट्स लागतात तर 4 पार्टला किती लागणार 30 × 4 दॅट इज 120 मिनिट्स म्हणजेच किती येणार 2 अवर्स 120 मिनिट्स म्हणजे किती झालं 2 अवर्स बघ आहे द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ बस इन 6 अवर्स इज कव्हर्ड बाय ट्रेन इन 5 अवर्स हाऊ मच मोर परसेंटेज इज द स्पीड ऑफ ट्रेन दॅन दॅट ऑफ बस आता हे कसं करायचं आता हे कसं करायचं असं जर असेल तर इथे फक्त परसेंटेज काढायचं आपल्याला मग यासाठी एक इझी मेथड सांगतो काय करायचं जास्त कोणाचं डिस्टन्स आहे आपला आवर्स आहे 6 बरोबर तर काय करायचं 6 − 5 डिवाइडेड बाय विच इज द स्मॉलेस्ट नंबर ट्रेनने सगळ्यात कमी डिस्टन्स आहे अपॉन 5 आणि मल्टिप्लाय बाय 100 करायचं म्हणजे कसं येणार 6 − 5 = 1 1/5 मल्टिप्लाय बाय 100 5 × 1 = 5 5 × 2 = 10 20% दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट नाऊ क्वेश्चन नंबर 42 इन द फिगर Length PQ is equals to 9. See here this PQ is 9 that is given. PR is equals to 15. This PR is 15. Sec QR and sec RS are in the ratio 3:7. QR means this QR. Suppose this is 3x. RS is 7x. Okay. 3:7. Then PS is equals to question mark. This PS, we have to find out PS. आता पहिल्यांदा आपल्याला हा 3x म्हणजे किती काढावा लागेल तर इथे हा 90 आहे मग आपण इथे इन ट्रायंगल पी क्यू आर वी आर टू यूज पायथागोरस थेरम नाउ सी इन ट्रायंगल पी क्यू आर आय राईट हियर इन ट्रायंगल पी क्यू आर सी हियर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर नाउ पी क्यू इज व्हॉट 9 स्क्वेअर प्लस क्यू आर इज 3x² इज इक्वल्स टू पी आर इज 15² इज इट राईट नाउ सी आर 3x² इज इक्वल्स टू 15² मायनस 9² ओके नाउ सी आर 15² इज आय राईट युअर 3x² इज इक्वल्स टू 15² इज 225 9² इज 81 And this again 3x to the whole square is equals to 225 minus 81. 5 minus 1, 4. 12 minus 8, 4. 144. Okay. Now, 3² is, or we take square root on both the sides. 3x is equals to 144 to square root is 12. My x kiti yenar? 12/3 that is 4. Okay. If x is 4, then 3x is 3×4 = 12. And 7x is 7×4 = 28. Then tell me this QS. QS is 12 + 28. I write here 12 + 28. 8 + 2 = 0. This is 4. That means this QS, this whole line is 40. 4, 0. Okay.
Now see, in triangle PQS, if we take this triangle PQS, this angle is 90 and 9, 40, 41, this is the Pythagoras triplet, and therefore your answer PS is 41 centimeter, is option number 1. What is the perimeter of rectangle PQRS? If QR is equals to 16, see here this QR is 16, that is given. PR is PQ plus 2. PR, where is PR? Sorry, this PR means diagonal. Diagonal is PQ. Suppose PQ is X. I write PQ is X. Then PR is X plus 2. Is it right? Now, this angle is 90 degree because the rectangle is there. And therefore we have to find, suppose this is 16, then this side is also 16 because opposite sides of rectangles are congruent. And then first we have to find out value of x. How to find out value of x? We use Pythagoras theorem here in triangle PQR. See here, PQ square plus QR square is equal to PR square. PQ is x square plus QR is 16 square is equals to x plus 2 to the whole square. Now I write first x square plus 16 square is 256. Now here a square plus 2ab plus b square, that is x square plus 4x plus 4. x square gets cancelled. Now see here 4x plus 4 is equals to 256. Now 4x is equal to 256 minus 4, that is 252, and therefore x is equal to 252 divided by 4. 4 6 are 24, 4 3 are 12, x is 63. That means this side is 63, again opposite side is also 63. And what is the perimeter of rectangle? Addition of all the four sides, 63 plus 63 is 3 plus 3 6 126, and this 16 plus 16 32, 6 plus 2 8, this is 5, and this is 158 centimeter. That is option number first. The average weight of 45 snacks kept in a truck is 36 kg. Aka average weight 36 kg ahe. Mapan kay karnar? 45 multiply by 36. Barabar. If one new sack of some weight is put in the truck, then the average of all the sacks increase by 2 kg. सगळ्याचं ॲव्हरेज 2 के जीने इन्क्रीज होतो, म्हणजे पहिलं ॲव्हरेज किती होतं? तर 36 होतं, ते आता किती होणार? प्लस 2, म्हणजे 38 के जी होणार. बरोबर, प्रत्येकाचं ॲव्हरेज म्हणजे आपण 45 इंटू काय करणार? 45 मल्टीप्लाय बाय 38. ओके, देन द ॲव्हरेज वेट ऑफ ऑल स्नॅक इन्क्रीज बाय 2. फाइंड द वेट इन किलोग्राम्स ऑफ सॅक विच वॉज पुट लॅटर. नंतर टाकलेल्या सॅकचं वेट किती होतं हे आपल्याला काढायचं आहे. तर या दोघांमधून दोघांची काय करावी लागेल? सबट्रॅक्शन. एकदम सोपं. बरोबर, म्हणजे मी कसं करतो सोप्या मेथडने? 45 इंटू 38 मायनस 45 इंटू 36. 45 इज कॉमन, 38 मायनस 36, दॅट मीन्स 45 मल्टीप्लाय बाय 2, दॅट इज 90. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट इज युअर अँसर. What is the capacity of cylindrical tank having diameter of base 10 meter and height 7 meter? Now see, diameter of base means D. D is equals to 10. Then radius is equals to 5. H is equals to 7. Capacity means volume. Volume of cylinder. What is the formula for volume of cylinder? Volume of cylinder formula is pi R square H. Pi is 22 upon 7. R is pi into pi and H is 7. 7, 7 gets cancelled. Okay. 25 pi is 110 multiplied by 5. That is 550. Okay. 550 means how much? Capacity in liter. 550 var kiti 0 in R ma? 30. Manje 55. 30. Recharge 0 55 var. Hey, pailo. ऑप्शन नंबर फर्स्ट. व्हाट इज 1.5 टाइम्स द एचसीएफ ऑफ 198, 396 एंड 270? आई राइट हियर फर्स्ट 198, 3 9 18 2 9 18, 2 1 डिवाइडेड बाय 3 सपोज.
थ्री ने डिवाइड करून बघू, थ्री सिक्स जा एटीन, थ्री सिक्स जा एटीन, थ्री वन जा थ्री, थ्री थ्री जा नाइन, थ्री टू जा सिक्स, थ्री नाइन जा ट्वेंटी सेवेन, बरोबर। आता टू ने डिवाइड होता का बघूया, थ्री ने होईल का पुन्हा, थ्री प्लस टू फाय प्लस वन सिक्स होईल ना, थ्री ने पुन्हा, थ्री ने करूया पुन्हा, थ्री वन टू जा थ्री टू जा, थ्री फोर जा ट्वेल्व, थ्री फोर जा ट्वेल्व, पुन्हा थ्री थ्री जा नाईन, बरोबर। आता टू ने होईल, टू वन जा टू, टू वन जा टू, टू टू जा टू, टू जा टू, फिफ्टीन जा, आता होतं का पुढे, नाही होत। म्हणजे एच सी एफ किती आला बघ, थ्री थ्री जा नाईन, टू जा एटीन आला, एटीनच्या वन पॉईंट फाय टाईम्स घ्यायचं, एटीनच्या वन पॉईंट फाय टाईम घेतलं किती येतं, फिफ्टीन एट जा वन ट्वेंटी, ट्वेल्व कॅरी, फिफ्टीन वजा फिफ्टीन प्लस ट्वेल्व ट्वेंटी सेवन, म्हणजे ट्वेंटी सेवन पॉईंट झिरो, दॅट इज ऑप्शन नंबर फोर, म्हणजे आन्सर बरोबर आहे। मायनस वन बाय टू, मायनस टू बाय थ्री, याच्यामध्ये पहिला रिसेंटली ऑर्डर लिहायचा आपल्याला, बरोबर। म्हणजे याच्यातला मोठा कोणता आणि छोटा कोणता ओळखायचा आहे, रिसेंटली ऑर्डरला मोठा कोणता पहिला पाहिजे। तर इथे थ्री वन जा थ्री म्हणजे मायनस थ्री, आणि टू टू जा फोर मायनस फोर, मायनस फोर आणि मायनस थ्री याच्यामध्ये मायनस थ्री मोठा असतो, मायनस फोर छोटा असतो, म्हणजे हा मोठा झाला, हा फर्स्ट नंबर, हा टू नंबर आला, बरोबर, हा मोठा झाला, याला बाजूला टाकूया। आता सेकंड आणि थर्डमध्ये बघूया, सेवन टू जा फोर्टीन मायनस फोर्टीन, आणि थ्री फोर जा ट्वेल्व मायनस ट्वेल्व, म्हणजे हा मायनस फोर्टीन छोटा असणार, म्हणजे हा तीन नंबरला जाणार, बरोबर, आणि हा किती येणार, दोन नंबरला येणार, कोणता, मायनस फोर बाय सेवन, हा दोन नंबरला आला, हा तीन नंबरला गेला, बरोबर, आणि हा फर्स्ट नंबरला आहे आपला, आहे तसा। आता हे आणि हे बघूया, फाय फोर जा ट्वेंटी म्हणजे मायनस ट्वेंटी, आणि सेवन थ्री जा ट्वेंटी वन, मायनस ट्वेंटीच मोठा असणार आहे, म्हणजे हा दोनच राहणार, हा मग गेला किती नंबरला, आता चार नंबरला, बरोबर आहे। इथे बघूया वन आणि फोरमध्ये, फाय वन जा फाय, थ्री टू जा सिक्स, म्हणजे हाच मोठा आहे वन नंबर। मग आता नंबर कसे लागणार, मायनस वन बाय टू, बरोबर, त्यानंतर मायनस फोर बाय सेवन, मग मायनस टू बाय थ्री, म्हणजे मायनस टू बाय थ्री इज युअर अँसर, दॅट इज ऑप्शन नंबर फोर, बघ ऐका। इफ द फ्रॅक्शन्स मायनस वन बाय टू, मायनस टू बाय थ्री, मायनस फोर बाय सेवन, मायनस थ्री बाय फाय आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, विच फ्रॅक्शन विल कम इन थर्ड प्लेस, असं काय असणार आहे, मोठा असणार फोर बाय सेवन। म्हणजे इथे जर आपण बघितलं तर हा मायनस फोर बाय सेवन आणि वन बाय टू घेतला, तर इथे बघ सेवन वन जा सेवन आणि टू फोर जा एट, म्हणजे मायनस वन बाय टू हा सगळ्यात मोठा येतो, बरोबर। त्याच्यानंतर मोठा कोणता येतो आहे, मायनस फोर बाय सेवन, त्यानंतर मोठा कोणता येतो आहे, एक राहिला का कोणता, मायनस टू बाय थ्री हा छोटा येतो आहे, मोठा कोणता येतो आहे त्याच्यानंतर मायनस थ्री बाय फाय, मायनस थ्री बाय फाय, आणि मग लास्ट आपल्याला किती नंबरचा विचारलेला आहे, थर्ड प्लेस, थर्ड प्लेसला काय येत आहे, मायनस थ्री अपॉन फाय, दॅट इज ऑप्शन नंबर थ्री इज युअर करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर फिफ्टी एट, इन द एडजॉइनिंग फिगर हाउ मेनी लिनियर पेयर्स ऑफ अँगल्स आर फॉर्म, नाउ सी दिस इज वन लिनियर पेयर, देन दिस अँगल अँड दिस अँगल सेकंड लिनियर पेयर, दिस अँगल अँड दिस अँगल थर्ड लिनियर पेयर, अँड दिस अँगल अँड दिस अँगल फोर्थ लिनियर पेयर, दिस इज फाय, दिस इज सिक्स, दॅट इज ऑप्शन नंबर फोर इज युअर अँसर। नाउ सी क्वेश्चन नंबर सिक्स्टी थ्री, थ्री पी प्लस टू अपॉन पी टू द होल स्क्वेअर मायनस थ्री पी मायनस टू अपॉन पी टू द होल स्क्वेअर। आता मायनस असेल तर काय करायचं असतं, एकदा प्लस करायचं एकदा मायनस करायचं, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे मी कसं करणार इथे, थ्री पी प्लस टू अपॉन पी प्लस थ्री पी प्लस प्लस नाही ते मायनस आहे ना, मायनस टू अपॉन पी एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी झाला, आता ए मायनस बी, थ्री पी प्लस टू अपॉन पी मायनस थ्री पी, आता इथे लक्ष दे जरा, मायनस मायनस काय होतं, प्लस प्लस टू अपॉन पी, आता इथे लक्ष देऊया आपण, हे टू अपॉन पी प्लस मायनस कट, हे थ्री पी कट, म्हणजे राहिलं काय, थ्री पी प्लस थ्री पी सिक्स पी मल्टीप्लाय बाय टू प्लस टू फोर अपॉन पी, पी पी गेट्स कॅन्सल अँड सिक्स फोर दा ट्वेंटी फोर इज युअर अँसर। नाव क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाय, इफ ए इज इक्वल्स टू एट
and root of 3 root of 2a plus 2 root of 3b is equals to 6. Then find the value of b. आता आपण इथे ना व्हॅल्यू टाकून बघायचा अंडर रूट 3 आहे तसा अंडर रूट 2a म्हणजे i 2 चा किती येणार तर 16 बरोबर प्लस 2 अंडर रूट 3b इज इक्वल्स टू 6 एज इट इज. आता इथे जर नीट लक्ष दिलं तर 16 चा स्क्वेअर रूट किती येतो 4 बरोबर आहे 4 4 3 चा किती येणार 12 म्हणजे मी इथे लिहितो अंडर रूट 12 प्लस 2 अंडर रूट 3b बरोबर इज इक्वल्स टू काय 6. आता आपण काय करूया स्क्वेअर करूया दोन्ही साइडचे. माझा स्क्वेअर केले तर काय येणार हा स्क्वेअरचं साइन स्क्वेअर रूटचं जाईल आणि हा 6 चा स्क्वेअर येईल म्हणजे कसं येईल बघ 12 प्लस 2 अंडर रूट 3b इज इक्वल्स टू 36. मग आता 2 अंडर रूट 3b इज इक्वल्स टू 36 मधून 12 काय होणार मायनस म्हणजे येणार 24 एवढं कळलं. मग आता ह्या 24 हा 2 इथे मल्टीप्लाय तो काय होईल डिवाइड होईल म्हणजे काय राहील इथे बघा अंडर रूट 3b इज इक्वल्स टू 24 अपॉन 2 किती येणार 12 बरोबर. पुन्हा स्क्वेअर करूया अंडर रूट 3b चा स्क्वेअर होणार 3b आणि 12 चा स्क्वेअर होणार 144. मग आता b इज इक्वल्स टू किती 144 अपॉन 3 3 4 जा 12 3 8 जा 24 48 दॅट इज ऑप्शन नंबर 2 इज